नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभाग यांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन देण्यात आले. मुस्लिम धर्माच्या लोकांच्या भावना दुखवणारे उत्तर प्रदेश येथील वसीम रिजवी यांच्यावर तात्काळ कारवाई करणे परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभागाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. दिनांक 11/3/2021 रोजी लखनौ उत्तर प्रदेश येथील राहणाऱ्या वक्त बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिजवी यांनी सर्व उच्च न्यायालयात याचिका दाखल करून इस्लाम धर्माचे सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुराण मध्ये बदल करून त्याच्यात असलेले आयात मधून एकूण 26 आयात वगळण्यात यावी अशी मागणी केली. तसेच वसीम रिजवी यांनी माध्यमांना बोलताना कुराण व मुसलमानांचे सुरुवातीचे 3 खलिफा विरुद्ध अनेक खोटे व बिनबुडाचे आरोप लावले. तसेच कुराणामुळे मुस्लिम युवक आतंकवाद याकडे वळत आहे असे गंभीर आरोप. त्याच्या या आरोपामुळे मुस्लिम धर्म मानणाऱ्या लोकांची धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे वसीम रिजवी यांच्या विरुद्ध व त्यांच्या पाठीमागे कोणाचे हात आहेत हे शोधून काढून अशा व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी परभणी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अल्पसंख्याक मिनाज कादरी, शेख मत्तीन, डॉक्टर फारूक, शेख तब्बू पटेल, शेरखान पठाण आदींनी केली आहे.